आज आपण इयत्ता 9वी सराव संच 3.2 मधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. या आधीचा पहिला प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे. दुसरा प्रश्न आहे पुढील बहुपदींची बेरीज करा. पहिलं उदाहरण दिलं आहे एक्स घन वजा 2x वर्ग वजा 9 5x घन अधिक 2x अधिक 9. दोन बहुपदी दिले आहेत, त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करूया आपण एक्स घन वजा 2x वर्ग वजा 9 ही एक बहुपदी, यात आपल्याला मिळवायची आहे म्हणून अधिक दुसऱ्या कंसात 5x घन अधिक 2x अधिक 9. आता हे कंस आपल्याला सोडवायचे आहेत. ही बहुपदी कंसाच्या बाहेर काढून घेऊया. एक्स घन वजा 2x वर्ग वजा 9 अधिकचं चिन्ह. आता कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसातील कोणत्याही पदाची चिन्हे बदलणार नाही, ती जशीच्या तशी बाहेर येतील. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून 5x घन, इथं अधिक 2x आहेत म्हणून अधिक 2x, इथे अधिक 9 आहेत म्हणून अधिक 9. कंसाबाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतील सर्व पदांची चिन्हे बदलतात. अधिकचे वजा होतात आणि वजाचे अधिक होतात. इथे कंसाबाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे आतील कोणत्याही पदाची चिन्हे बदलणार नाहीत. आता आपल्याला सरूप पदे, सारखी सारखी पदे शेजारी शेजारी लिहून घ्यायची आहेत. सरूप म्हणजे काय? एक्सचा इथं तिसरा घात आहे, इथं पण एक्सचा तिसरा घात आहे. अशा प्रकारे सारख्या घातांक असलेली एक्सचा पदे आपण शेजारी शेजारी लिहून घेणार आहोत. एक्स घन इथे आहे अधिक 5x घन, अधिक 5x घन. 2x वर्ग वजा आहे म्हणून आपण लिहिणार वजा 2x वर्ग, इथं आहे 2x अधिक 2x. आता राहिले इथे 9, वजा 9 आणि अधिक 9 ही सारखी सारखी आहेत म्हणून आपण ही शेजारी शेजारी लिहून घेऊया. इथे इथले वजा 9 आणि इथले अधिक 9. पहा ही पदे सारखी आहेत आणि ही पदे सारखी आहेत, यांची आपल्याला बेरीज वजाबाकी करता येते. बरोबर. आता एक एक्स घन इथं सहगुणक नाही म्हणजे इथे सहगुणक आहे 1 आणि इथे आहे 5x घन. 5 आणि 1 6 हे किती झाले? 6x घन. 6x घन हा 1 आणि हे 5. 5 अधिक 1 6 आणि एक्स घन आहे तसा. वजा यांची बेरीज वजाबाकी होणार नाही, ही पदे आपण आहे तशी लिहून घेणार. ती स्वरूप पदे नाहीत म्हणून 2x वर्ग अधिक 2x. आता इथे वजा 9 आणि अधिक 9 दोन्ही पण कट होतील म्हणजेच अधिक 9मधून वजा 9 जातील, राहील 0. शून्य आपण इथे लिहिणार नाही म्हणजे उत्तर काय आलं आहे आपलं? 6x घन वजा 2x वर्ग अधिक 2x. इथे हे पहा कसं केलं, विरुद्ध चिन्ह असताना वजाबाकी करायची, वजाबाकी केली उत्तर आलं 0. दुसरं उदाहरण आहे वजा 7m चौथा घात अधिक 5m घन अधिक वर्गमुळात 2 आणि दुसरी बहुपदी दिली आहे 5m चौथा घात वजा 3m तिसरा घात अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. आता यांची बेरीज करायची म्हणून आपण बेरजेच्या रूपात खाली लिहून घेऊया. बरोबर. पहिल्या कंसात वजा 7m चौथा घात अधिक 5m तिसरा घात अधिक वर्गमुळात 2 ही एक बहुपदी आणि यात मिळवायची म्हणून बेरीज. दुसऱ्या कंसात ही दुसरी बहुपदी 5m चौथा घात वजा 3m तिसरा घात अधिक 2m वर्ग अधिक 3m वजा 6. आता
दोन्ही बहुपदींची बेरीज करायची. इथं कंसाच्या बाहेर चिन्ह नाही म्हणजे इथं अधिकचं चिन्ह आहे. आता अधिकचं चिन्ह असल्यामुळे ही पदे आहेत तशी बाहेर येतील. पहा, वजा 7m⁴ अधिक 5m³ अधिक वर्गमुळात 2. आता इथे कंसाबाहेर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे कंसातल्या पदाची चिन्हे बदलणार नाहीत, म्हणून आहे तशी लिहून घेऊया. अधिक 5m⁴ 5m⁴ वजा 3m³ अधिक 2m² अधिक 3m⁻⁶. आता स्वरूप पदे शेजारी शेजारी लिहून घेऊया. स्वरूप पदे म्हणजे काय? यमचा घातांक सारखी सारखी असणारी पदे. इथे यमचा चौथा आहे, यमचा चौथा आहे, हे दोन पदं शेजारी लिहायची. इथे यमचा तिसरा आहे, इथे यमचा तिसरा आहे, हे दोन पदं शेजारी लिहायची. लिहूया आपण बरोबर. इथं आहे वजा 7m⁴, इथं आहे अधिक 5m⁴, म्हणून अधिक 5m⁴. नंतर इथे आहे 5m³, इथे आहे 3m³, म्हणून ही दोन पदे शेजारी शेजारी लिहूया. ही दोन झाली सारखी. इथे आहे अधिक 5m³, इथे आहे वजा 3m³, वजा 3m³. आता राहिलेली पदे नंतर लिहून घेऊया. इथे काय राहिलंय? वर्गमुळात 2. इथे आहे 2m² अधिक 2m² इथे राहिले आहेत. अधिक 3m आधी आपण चल असलेली पदे आधी आपण दुसऱ्या बहुपदीमधली चल असलेली पदे लिहून घेतली. 2m² अधिक 3m. आता या बहुपदीमध्ये राहिले आहेत वर्गमुळात 2, म्हणजे अधिक वर्गमुळात 2, आणि या बहुपदीतले वजा सहा. अशा प्रकारे आपण स्वरूप पदे शेजारी शेजारी लिहून घेतली. आता त्यांची बेरीज वजाबाकी करता येते, म्हणून त्यांची बेरीज वजाबाकी करून घेऊया. आणि राहिलेल्या पदांची बेरीज वजाबाकी होत नाही, स्वरूप नसलेल्या पदांची बेरीज वजाबाकी होत नाही, म्हणून ते आपण आहे तशी खाली लिहिणार आहोत. बरोबर. आता वजा 7m⁴ आणि अधिक 5m⁴, इथे चिन्ह पहा, दोन्ही पदाला वेगळी वेगळी चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असताना आपण वजाबाकी करतो. वजाबाकी केल्यावर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 7 मधून 5 गेले, खाली राहिले 2. आणि उत्तराला चिन्ह मोठ्या पदाचं देतो. इथं मोठं पद 7 आहे, म्हणून वजा चिन्ह वजा 2m⁴ आहे तसं लिहून घेतलं. आता इथे पहा, 5m³ वजा 3m³. 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2. m³ आहे तसा, चिन्ह त्याला येईल अधिक 2m³. आता ही उरलेली पदे आहेत, यांची बेरीज वजाबाकी होत नाही, म्हणून ती आहे तशी खाली लिहून घ्यायची. अधिक 2m³, सॉरी वर्ग आहे तो 2m², 2m² अधिक 3m, अधिक 3m, अधिक वर्गमुळात 2, आणि वजा 6. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं. तिसरा प्रश्न, पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा. आता इथं बहुपदींची वजाबाकी करायची आपल्याला. पहिलं उदाहरण आहे x² - 9x अधिक वर्गमुळात 3. दुसरी बहुपदी -19x अधिक वर्गमुळात 3 अधिक 7x² यांची आपल्याला वजाबाकी करायची, म्हणून आपण वजाबाकीचं चिन्ह देऊन लिहून घेऊया. पहिल्या कंसात x² - 9x अधिक वर्गमुळात 3 यांची वजाबाकी करायची, म्हणून वजा चिन्ह दुसऱ्या कंसात दुसरी बहुपदी -19x अधिक वर्गमुळात 3 अधिक 7x² कंस पूर्ण.
आता हे कंस सोडवायचेत. इथं कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह म्हणून या कंसातली पदं आहे तशी खाली लिहून घ्यायची आहेत. एक्स वर्ग वजा 9x अधिक वर्गमुळात 3. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यावर कंसातील सगळ्या पदांची चिन्ह बदलतात. म्हणून इथं वजा 19x आहे इथं होईल अधिक 19x. अधिकचे वजा होतात, वजाचे अधिक होतात. इथं अधिक वर्गमुळात 3 आहेत इथे होतील वजा वर्गमुळात 3. इथं अधिक 7x आहेत इथे होतील वजा 7x वर्ग. अशा प्रकारे कंस सोडवला. आता स्वरूप पदे शेजारी शेजारी लिहून घ्यायची. स्वरूप म्हणजे सारखी सारखी एक्सचा घातांक सारखी असणारी पदे. इथं एक्स वर्ग आहे, इथं एक्स वर्ग आहे, इथं एक्स वर्ग आहे. सॉरी, इथे एक्स 19x वर्ग नाही, अचुकून लिहिला. इथं फक्त 19x आहे. आता पहा, इथं एक्स वर्ग आहे, इथं एक्स वर्ग आहे. म्हणून ही दोन पदे शेजारी शेजारी आपण लिहून घेणार. बरोबर एक्स वर्ग इथे आहे वजा 7x वर्ग, वजा 7x वर्ग. चिन्हासहित आपल्याला पदे लिहायचे आहेत. आता पहा, इथं 9x आहे आणि इथे 19x आहे. म्हणून आपण ही पदे दोन्ही सारखी सारखी शेजारी शेजारी लिहून घेणार. इथे आहे वजा 9x, इथला अधिक 19x, अधिक 19x. आता इथे आहे वर्गमुळात 3, इथे आहे वर्गमुळात 3. ही सुद्धा सारखी पदे आहेत, स्वरूप पदे आहेत. ती सुद्धा आपण शेजारी शेजारी लिहून घेणार. इथे आहे अधिक वर्गमुळात 3, इथे आहे वजा वर्गमुळात 3. सगळी पदे लिहून झाली. सारख्यासारख्या पदांखाली रेषा मारून घ्यायची. सारखे पदे त्यांची बेरीज वजाबाकी होते म्हणून त्यांची बेरीज वजाबाकी आपण आता करून घेणार. इथे सहगुणक नाही म्हणजे इथे आहे 1 आणि 1x वर्ग वजा 7x वर्ग. 7 1 गेला, खाली राहिले 6. उत्तराला चिन्ह मोठ्या पदाचं. मोठं पद 1 आहे की 7 आहे? 7. 7 वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह येणार. आणि एक्स वर्ग आहे तसा एक्स वर्ग. आता पुढं वजा 9x आणि अधिक 19x म्हणजे काय करायचं आहे? 19 9 वजा करायचे आहेत. पहा, 9 वजा चिन्ह आहे आणि 19 अधिक चिन्ह आहे. विरुद्ध चिन्ह असताना आपण वजाबाकी करतो. म्हणून 19 9 गेले, खाली राहिले 10. 10x हे x आहे तसे x. आणि 10 चिन्ह कोणता येणार? मोठ्या पदाचं. एक मोठं पद आहे 19 म्हणून अधिक चिन्ह आहे त्याला. म्हणून 10 येईल अधिक चिन्ह अधिक 10x. आता इथं पहा, अधिक वर्गमुळात 3 आणि वजा वर्गमुळात 3 विरुद्ध चिन्ह असताना करतो आपण वजाबाकी. एकाला वजा चिन्ह आहे, एकाला अधिक चिन्ह आहे. वजाबाकी केली, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गेले, खाली राहिले 0. म्हणजे याचं काही लिहायची आपल्याला गरज नाही. उत्तर काय आलं आहे? वजा 6x वर्ग अधिक 10x. दुसरं उदाहरण, 2ab वर्ग अधिक 3a वर्ग बी वजा 4ab. दुसरी बहुपदी, 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग बी. यांची आपल्याला करायची वजाबाकी. म्हणून वजा चिन्ह देऊन लिहून घेऊया. पहिल्या कंसात 2ab वर्ग अधिक 3a वर्ग बी वजा 4ab वजा वजाबाकी. म्हणून वजाचं चिन्ह दुसऱ्या कंसात दुसरी बहुपदी, 3ab वजा 8ab वर्ग अधिक 2a वर्ग बी. आता कंस सोडून घेऊया. या कंसातील पदे आहे तशी खाली लिहून घ्यायची. 2ab वर्ग अधिक 3a वर्ग बी वजा 4ab. इथं कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून कंसातल्या सगळ्या पदांची चिन्ह बदलून खाली लिहून घ्यायची. इथं 3ab अधिक चिन्ह आहे म्हणून त्याला येईल वजा चिन्ह, वजा 3ab. वजा 8ab वजा चिन्ह आहे, त्याचं चिन्ह बदलून येईल अधिकचं चिन्ह. इथं होईल अधिक 8ab वर्ग.
इथं अधिकचं चिन्ह आहे 2a वर्ग b ला, त्याला येईल वजा चिन्ह, म्हणून वजा 2a वर्ग b. कंस सॉरी लिहायचा नाही, आपण कंस सोडून घेतलेत. आता सरोप म्हणजे सारखी सारखी पदे शेजारी शेजारी लिहून घ्यायची. तर सारखी म्हणजे ए बीचा घातांक सारखी असणारी पदे. पहा इथे आहे ए बीचा वर्ग, इथं आहे ए बीचा वर्ग, म्हणून ही दोन पदे आपण शेजारी शेजारी लिहूया. इथं आहे 2ab चा वर्ग, इथं आहे अधिक 8ab चा वर्ग, अधिक 8ab वर्ग. आता आणखी शोधा सापडतात का, इथं आहे 3a वर्ग b, इथे आहे 2a वर्ग b. ही सुद्धा पदे आपण शेजारी शेजारी लिहून घेऊया. अधिक 3a वर्ग b, 3a वर्ग b, इथे आहे वजा 2a वर्ग b, वजा 2a वर्ग b. आणखी आहेत का सारखी पदे, इथे आहे ए बी, इथे सुद्धा आहे ए बी. ही दोन पदे शेजारी शेजारी लिहून घेऊया. इथे आहे वजा 4ab, वजा 4ab, इथे आहे वजा 3ab, वजा 3ab. आता सारखे सारखे पदांच्या खाली रेषा मारून घेऊया, म्हणजे बेरीज वजाबाकी करताना आपल्याला सोपं जातं. सारख्या सारख्या पदांची बेरीज वजाबाकी होते म्हणून आपण त्यांची बेरीज वजाबाकी करूया. आता इथे आहे 2ab वर्ग अधिक 8ab वर्ग, 8 आणि 2 10ab वर्ग, 10ab वर्ग. इथे आहे अधिक 3a वर्ग b आणि वजा 2a वर्ग b. 3 मधून 2 गेले, खाली राहिले 1a वर्ग b, 1a वर्ग b. वजा चिन्ह आहे 4 ला, आपण समान चिन्ह असताना करतो बेरीज, म्हणून इथं वजा बाकी नाही होईल तर इथं होईल बेरीज. 4 आणि 3 7, ab 7 ab. आता या 7 ab ला चिन्ह कोणतं द्यायचं, इथं पण वजा चिन्ह आहे, इथं पण वजा चिन्ह आहे, म्हणजे या 7ab ला येईल वजा चिन्ह, वजा 7ab. उत्तर आले 10ab वर्ग अधिक 1a वर्ग b, 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, वजा 7ab. चौथा प्रश्न आहे पुढील बहुपदींचा गुणाकार करा. आता आपल्याला काय करायचे, गुणाकार बहुपदींचा. दोन बहुपद दिले, त्यांचा करायचा आहे गुणाकार. पहिल्या उदाहरणात पहिली बहुपदी आहे 2x, दुसरी आहे x² - 2x - 1, यांचा करायचा आहे गुणाकार. गुणाकार कसा करायचा, या बहुपदीतलं इथं एकच पद दिले, या पदाने आपण या दुसऱ्या बहुपदीतील प्रत्येक पदाला गुणणार. पहा म्हणजेच 2x * ही सगळी बहुपदी x² - 2x - 1, म्हणजे आता या कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातील प्रत्येक पदाला आपण गुणणार. आता 2x * x² पहा, 2x * x² वजा 2x * 2x, 2x * 2x वजा 2x * 1. काय केलं आपण, या 2x ने प्रत्येक पदाला गुणलं. 2x घेतले, मग हा 2x² घेतला, 2x * x² नंतर या 2x ने वजा 2x ला गुणलं, वजा 2x * x, 2x. नंतर या 2x ने वजा 1 ला गुणलं, वजा 2x * 1. अशा प्रकारे आपण कंसाबाहेरील 2x ने कंसातील प्रत्येक पदाला गुणून घेतलं. आता हे गुणाकार करूया. पहा बरोबर. आता गुणाकार करताना होते घातांकांची बेरीज. इथे 2x * x², इथं काय येईल 2x चा घन. हा इथे 1x ला घातांक नाही, म्हणजे इथे आहे 1 घातांक, पहिला घात. हा 1 घात आणि हा 2 घात, हे 2 आणि 1 3,
हा एक चा पहिला घात आणि हे दोन दोन अधिक एक तीन म्हणजे काय होईल दोन एक्सचा घन घातांकाची केली बेरीज. आता वजा चिन्ह हे वजा चिन्ह आहे तसं. आता दोन एक्स गुणिले दोन एक्स काय होईल दोन गुणिले दोन बे दोन चार आणि एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग चार एक्स वर्ग हे वजा चिन्ह आहे तसं. आता इथं दोन एक्स गुणिले एक एकने गुणल्यावर तीच संख्या येते म्हणजे दोन एक्स एक्सला कोण एक कोणत्याही संख्येला एकने गुणल्यावर तीच संख्या येते म्हणजे दोन एक्स आहे तसे लिहून घेतले. उत्तर काय आलं दोन एक्स घन वजा चार एक्स वर्ग वजा दोन एक्स.